नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आताची हाते आलेली नगर शहरातील सर्वात महत्त्वाची बातमी। शहरातील कांदा व्यापारी चिपाडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या त्या दोन आरोपींना अटक करा। महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन। व्यापारी नितीन दत्तात्रय चिपाडे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, अंबादास गारुडकर, भगवान फुलसौंदर, ॲडव्होकेट अभय आगरकर, बाळासाहेब बोराटे, शरद जोडगे, मंगल भुजबळ, परेश लोखंडे, बबलू चिपाडे, योगेश भुजबळ, सुनील ससाने, विक्रांत राऊत, सुरेश पडोळे, ॲडव्होकेट बाबू रासकर, सचिन रासकर, गजानन ससाने, संदीप भांबरकर, नितीन बुतारे, अर्जुन बोरुडे, अशोक रसाळ, दत्ता बनकर, जालिंदर बोरुडे, केदार रासकर, मोळू गाडळकर, स्मिता अष्टेकर आदींसह मोठ्या संख्येने समता परिषद पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। हे सरडा सोबत काही आमचा आर्थिक व्यवहार झालेला होता, वसुलीसाठी ते देसरडाच्या शॉपवर गेलेले असताना तिथे महेंद्र उपाध्य तिथे उपस्थित होता आणि डेसरडा तिथे नव्हता। तो बोलला, महेंद्र उपाध्य धीरांना बोलला की तू इथं कशासाठी आलाय? तो बोलला की माझे धीर बोलले आमचा व्यवहार झालेला आहे, मी पैशासाठी त्याच्याकडे आलोय। तो म्हणला तुला ठोकून काढन, पैसे बिशे काही भेटणार नाही। आणि या उपाध्य सोबत आमची काही दुश्मनी नाही, काही नसताना याने असं का केलं? आणि दोन तीन पायऱ्या खाली उतरला, बाचाबाची केली, दोन तीन पायऱ्या खाली उतरून एका मिनिटात त्यांनी मुस्लिम लोक सात आठ बोलून घेतले आणि त्यांना कुत्र्यासारखी मारहाण केली। जे आणि पूर्ण सगळा समाज आणि व्यापारी वर्ग ठप्प बघत फक्त उभा राहिला। कोणाच्या दहशती खाली असं झालं? एवढा छळ माझ्या कुटुंबाचा झालेला असताना कोणीच आमच्या मदतीला आतापर्यंत धावलेलं नाहीये। आम्हाला न्याय पाहिजे आणि डेसरडा आणि उपाध्य यांना अटक झाली पाहिजे। माझ्या कुटुंबाला घेतली यांनी काय नेमकं आश्वासन दिलं एसपी साहेबांची तुम्ही आज भेट? आणि नाही, हॉस्पिटल मध्ये सुद्धा त्यांच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाली आणि हॉस्पिटल सुद्धा मॅनेज झालं। रिपोर्ट लपून ठेवले हॉस्पिटल सुद्धा मॅनेज केलं, रिपोर्ट लपून ठेवले। आज हा त्यांच्यावर जीव घेणं खेळ झाला का नाही झाला? हे जे काही नगर शहरामध्ये वातावरण चाललेलं आहे, आमच्या ह्या समाजाच्या चिपाडे कुटुंबावर जो प्राणघातक हल्ला झाला, हा काहीतरी आर्थिक व्यवहारावरनं, देवाणघेवाणवरनं झाला। याच्यामध्ये एक स्थानिक नेत्याचा, प्रतिनिधीचा, स्थानिक प्रतिनिधीचा पीए तो उपाध्य हा इन्वॉल्व आहे। हा उपाध्यच्या डोक्यावर कुणाचा हात आहे? कशासाठी यांनी विनाकारण या चिपाडे, हा चिपाडे आमचा भिंगारचा जावई आहे, त्याच्यामुळे आज आमच्या संपूर्ण भिंगारला इथं यावं लागलेलं आहे। माझं पोलीस प्रशासनाला एकच सांगणं आहे, ताबडतोब हा कोण लोकप्रतिनिधीचा पीए आहे उपाध्ये, त्याला अटक करा। हे कोण तांबोळी तांबटकर कोण हे मारणारे होते त्यांना ताबडतोब अटक करा, नाही तर याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात संपूर्ण माळी समाज हा नगर जिल्ह्याचा बाहेर पडल आणि या चिपाडे कुटुंबाच्या सोबत रस्त्यावरती उतरल। गीतांजली चिपाडे, 2 दिवस झाले माझ्या नवऱ्यावर हल्ला झालेला आहे आणि हा आर्थिक व्यवहार होता। हा उपाध्ये कोण आहे? याचा आमचा काहीही आर्थिक संबंध नसताना आणि बाकीचं संबंध नसताना यांनी माझ्या नवऱ्याला मारहाण केली, जीवघेणा हल्ला केला आणि शिवाय बाहेर 5 मिनिटात फोन लावून त्यांनी जे कुणकुणचे गुंड आणले बोलून आणि एकट्या माणसाला बघून तिथं मारमार हल्ला, जीवघेणा हल्ला केला आणि याला निषेध आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।